विद्यार्थी मैत्रिणी, आज आपण प्रकरण 8 याच्यामध्ये पुष्प रचना आणि सजावट याबद्दल माहिती पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण पुष्परचनेच्या संदर्भात जर विचार करतो म्हटलं तर आपल्याला असं दिसून येतं की आपल्या आजूबाजूला जे काही फुलझाडं पाने फळे असतात त्याच्यामुळे आपल्या मनाला उत्साह असा प्राप्त होत असतो। आजूबाजूला जे फुलं पाने वगैरे असतात त्याचा उपयोग जो आहे हे घरामध्ये पुष्परचना करण्यासाठी करण्यात येतो। आता पुष्परचना जी आहे ही अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेली ही एक कला आहे। याच्यामध्ये विविध फुलांचा उपयोग करून त्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी सुसंगत अशा प्रकारची मांडणी आहे। ही मांडणी करण्याची कला म्हणजे पुष्परचना होय। आता पुष्परचना जी आहे याच्याबाबत एनॅरट यांनी अशा प्रकारची व्याख्या केली आहे की फुले पाने आणि इतर साहित्य यांची रूपे पोत रंग ह्या ज्या गोष्टी आहे याच्यामध्ये सुसंगती लक्षात घेऊन काही कलात्मक अशा पुष्परचना ज्या आहे ह्या पुष्परचना केल्या जातात। त्यामुळे काय होतं की आपल्या आजूबाजूचं जे वातावरण असते त्याच्यामध्ये उत्साह जिवंतपणा आणि सौंदर्य निर्माण करण्याचा मुख्य हेतू जो आहे हा पुष्परचनेचा असतो। तर अशा पद्धतीची व्याख्या जी आहे ही व्याख्या ॲना रॅट या लेखिकेने केलेली आहे। आता ही जी पुष्परचना असते ही पुष्परचना आपण पाहतो की देवळामध्ये चर्चमध्ये हॉस्पिटलमध्ये त्यानंतर मंगलप्रसंगी उत्साह वगैरे असेल त्यानंतर घरामध्ये गृहसजावट केली जाते फुलांच्या माळा तयार केल्या जातात दारांना तोरण त्यानंतर अंगणामध्ये फुलांची रांगोळी काढणे स्टेज डेकोरेशन करणे म्हणजे मंच सजावट करणे अशा विविध प्रकारे पुष्पांचा म्हणजेच फुलांचा उपयोग करून सुशोभीकरण करण्यासाठी पुष्पांचा फुलांचा पानांचा फळांचा उपयोग जो आहे तो उपयोग करण्यात येतो। आता जेव्हा पुष्परचना आपल्याला करायची असते तेव्हा त्याचे महत्त्व जे आहे ते महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे। सर्वप्रथम म्हणजे पुष्परचना जर घरामध्ये केली तर घराला सौंदर्य प्राप्त होते। दुसरी गोष्ट घरामध्येच फुलं पाने फळं जे आहे याची सजावट केल्यामुळे आपल्याला असं जाणवतं की निसर्ग जो आहे हा निसर्ग आपल्या घरामध्ये आलेला आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे एखादी व्यक्ती असेल जी पुष्परचना करते तर अशा वेळेस काय होते की त्या व्यक्तीची क्रियाशीलता जी आहे त्या क्रियाशीलतेला वाव मिळते आणि वेळेचा सदुपयोग कशा पद्धतीने करायचा याचा मार्ग जो आहे तो मार्ग आपल्याला दिसून येते। त्यानंतर पुष्परचना केल्यामुळे आपण पाहतो की घरामध्ये उत्साह निर्माण होतो आणि आपली संस्कृती जी आहे ती संस्कृती टिकून राहते। त्यानंतर जीवनातील निष्क्रियता जी आहे ही निष्क्रियता दूर होते पुष्परचना केल्यामुळे आणि आपले जे मन आहे ते मन
प्रसन्न होते, मन निरोगी राहते, मन चिंतामुक्त राहते। त्यानंतर पुष्परचना केल्यामुळे काय होतं की आपली जी कार्यक्षमता आहे, जी क्रियाशीलता आहे, कार्यक्षमता आहे, त्या गोष्टीला काहीतरी नवीन करण्याचे एक संधी जी आहे ती संधी मिळते। त्यानंतर पुष्परचना केल्यामुळे आपल्याला सौंदर्याचे किंवा सुंदरतेचे महत्त्व कळते आणि त्याच्यामुळे कलेचे जे विविध तत्व आहे त्या तत्वांचा आपल्याला अभ्यास होतो। तर अशा प्रकारे जेव्हा पुष्परचना किंवा पुष्पसजावट आपल्याला करायची असते तेव्हा त्याचे विविध दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर त्याचे हे महत्त्व जे आहे हे महत्त्व आपल्याला लक्षात येते। आता जेव्हा पुष्परचना करायची असते तेव्हा पुष्परचना करत असताना सगळ्यात महत्त्वाचं असं साहित्य आणि ते म्हणजे आहे वनस्पती साहित्य। याच्यामध्ये आपण पाहतो की निसर्गातून मिळणारे फुले, पाने, फळे, कळ्या, फांद्या, वेलयुक्त फांद्या इत्यादी जे घटक आहे या सर्वांचा उपयोग जो आहे तो वनस्पती साहित्यामध्ये करण्यात येतो। याच्याशिवायही आपण पाहतो काही सीझनेबल फुलं असतात, म्हणजे काही फुले काही विशिष्ट ऋतूमध्येच म्हणजे असे निघत असतात, तर त्याचासुद्धा उपयोग करून आपण पाहतो की घरामध्ये सौंदर्य जे आहे त्या सौंदर्याची निर्मिती करता येते। कशाच्या आधारे? की विविध प्रकारच्या पुष्परचना ज्या आहे त्या पुष्परचना करून घरामध्ये एक प्रकारचा उत्साह किंवा आनंददायी वातावरण जे आहे ते वातावरणाची निर्मिती केली जाते। त्यानंतर पुष्परचनेसाठी जेव्हा आपल्याला फुले किंवा पाने तोडायची असतात तेव्हा ते पाने किंवा फुले हे साधारणतः सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर आपण ते कापायला पाहिजे। त्याच्यामुळे काय होते की फुले पाने जे आहे ते टवटवीत राहतात। हे जेव्हा फुले किंवा फांदे कापायची असते तेव्हा सुरुवातीला त्या झाडांना पाणी जे आहे ते पाणी टाकलं पाहिजे, म्हणजे फुलं फांद्या जे आहे ते जास्त फ्रेश राहतात। त्याच्यानंतर जेव्हा फुलं पाने कापायची आहे ते कापण्यासाठी धारदार कात्री किंवा चाकूचा उपयोग करण्यात यावा आणि हे करत असताना फांद्या किंवा फुले कापत असताना त्याच्या फांद्या ज्या आहे त्या फांद्या आपण तिरपं कापल्या पाहिजे की त्याच्यामुळे त्या फांदीमध्ये पाणी शोषण करण्याची जी क्षमता आहे ती अधिक असलेली आपल्याला दिसून येते। त्याच्यानंतर जेव्हा कधी फ्लावर अरेंजमेंट करायची असते फ्लावर अरेंजमेंट झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ, साखर किंवा कोळसा घातलेला पाणी जे आहे याचा उपयोग केला जातो। त्यामुळे काय होते की हे फुलं पाने जे आहे हे चांगले मजबूत होतात आणि ही जी फ्लावर अरेंजमेंट आहे ही जास्त वेळपर्यंत टिकते। त्याच्यानंतर काही फुलं अशी असतात की ज्या फुलांच्या देठामधून चीप निघतो, पांढरसर रंगाचा स्त्राव जो आहे तो स्त्राव द्रवत असतो, तर अशा वेळेस ही जे फुलं पाने जे आहे की ज्याच्यामधून जे चिकट असा स्त्राव निघत असतो अशा वेळेस हे जे देठ आहे हे देठ पाण्याखाली धरलं पाहिजे। त्यामुळे काय होईल की तो चीप जो आहे तो चीप पूर्णतः निघून जाईल आणि त्याची पाणी शोषण करण्याची जी क्षमता आहे ती वाढेल। त्यानंतर आपण पाहतो की
जेव्हा आपण बाजारामध्ये फुलं खरेदी करण्यासाठी जातो, फुलं आणण्यासाठी जातो, तर अशा वेळेस ही फुले विकत घेतल्यानंतर त्या फुलांना वर्तमानपत्र जे आहे त्या वर्तमानपत्रामध्ये आपण त्याची गुंडाळी करून ते ठेवले पाहिजे, किंवा फुलं जे आहे हे फुलं काय केले पाहिजे की वर्तमानपत्रामध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवले पाहिजे. तर अशा पद्धतीनं पहिलं जे साहित्य आहे फ्लावर जे अरेंजमेंटसाठी म्हणजे वनस्पती जे साहित्य आहे त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर दुसरा आहे शुष्क साहित्य. ज्यावेळेस फ्रेश फ्लावर अरेंजमेंट करणे शक्य नसते अशा वेळेस वनस्पती जे आहे या वनस्पतीचे काही शुष्क भागापासून फ्लावर अरेंजमेंट जी आहे ही फ्लावर अरेंजमेंट करण्यात येते. याच्यामध्ये आपण पाहतो की जेव्हा कधी फ्रेश फुलं पाने आपल्याला सापडत नाही अशा वेळेस शुष्क साहित्याचा वापर करून आपण पुष्परचना जी आहे ती पुष्परचना केली जाते आणि त्याचबरोबर त्याची फारशी निगाही आपल्याला राखावी लागत नाही जर शुष्क पुष्परचना केली तर. त्याच्यानंतर आहे पुष्पपात्रे. आता आपण पाहतो की बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुष्पपात्रे जे आहे हे पुष्पपात्रे मिळत असतात. काही ती चिनी मातीची असतात, पितळची माती, बांबू, लाकूड, काच, तर हे जे काही पुष्पपात्रे असतात हे पुष्पपात्राची निवड करत असताना हे पुष्पपात्रे योग्य आपण पाहून घ्यायला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित मजबूत आहे की नाही हे आपण पाहिलं पाहिजे. त्यानंतर पुष्पपात्राचा रंग जो आहे तो कोणत्या पद्धतीचा आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी भरपूर मावते का, किंवा पुष्परचना करत असताना हे पुष्पपात्र जे आहे हे पाण्याने आपण भरून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला जेवणाच्या टेबलवरती फ्लावर अरेंजमेंट करायची असते तेव्हा हे पुष्पपात्र जे आहे हे पुष्पपात्र सपाट आणि पसरट आकाराचं असलं पाहिजे. आणि तेव्हा नंतर डायनिंग टेबलवरती आपल्याला पुष्परचना जी आहे ही पुष्परचना करता येते. त्यानंतर पुष्पधारके म्हणजे फ्लावर्स होल्डर ज्याच्यामध्ये आपल्याला पुष्परचना करायची असते ते पुष्परचना व्यवस्थित बसण्यासाठी फ्लावर होल्डर जे आहे हे बाजारामध्ये विकत मिळते. याच्यामध्ये पिन होल्डर्स आहे, तारेचे होल्डर्स आहे, त्यानंतर ओयासिस आहे, प्लॅस्टिशीन आहे, तर अशा प्रकारचे वेगवेगळे साहित्य जे आहे या साहित्याचा उपयोग करून फ्लावर अरेंजमेंट जी आहे ही फ्लावर अरेंजमेंट केली पाहिजे. त्यानंतर ही पुष्पपात्रे जी आहे त्याच्यामध्ये वाय किंवा एक्स आकाराच्या फांद्याचे छोटे तुकडे जे आहे हे पुष्पपात्राच्या तोंडाशी बसून फ्लावर अरेंजमेंट जी आहे ही केली जाते. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे पुष्परचना टिकविण्यासाठी उपयुक्त साहित्य. याच्यामध्ये बरेचदा आपण पाहतो की पुष्परचना जी आहे ही पुष्परचना केल्यानंतर ती बरेच दिवसपर्यंत ताजी राहावी याच्यासाठी म्हणून त्या पाण्यामध्ये मीठ, ॲस्प्रिनची गोळी, बोरॅक्स पावडर, साखर किंवा शेवाळ, बर्फाचे खळे, कोळशाचे तुकडे ह्या ज्या गोष्टी आहे याचा उपयोग करावा. त्यामुळे काय होते की पुष्परचना जी आहे ही पुष्परचना बरेच दिवस टिकते. त्याच्यानंतरचं साहित्य आहे उपसाधने. जेव्हा आपण पुष्परचना करतो तेव्हा त्याच्या आजूबाजूने काही उपसाधनाचा उपयोग करूनसुद्धा आपण पुष्परचना अधिक आकर्षक अशा पद्धतीची बनवू शकतो. याच्यामध्ये आपल्याला उदाहरण देता येईल रंगीत दगड आहे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे, त्याच्यानंतर कांचे आहे, शंख शिंपले,
चिनी मातीचे प्राणी आहे, पक्षी आहे, मानवकृती आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सॅटिनच्या रिबिन्स आहे, जाळीदार कापड आहे, तर असे जे उपसाधने आहे या उपसाधनाचा उपयोग करून पुष्परचना जी आहे ही पुष्परचना आपल्याला अधिक आकर्षक करता येते। त्याच्यानंतर शेवटचं आहे इतर साहित्य। जेव्हा पुष्परचना करायची असते तेव्हा आपल्याला पाने फुले कापण्यासाठी धारदार कात्री किंवा चाकू याचा उपयोग केला जातो। याच्याशिवाय पुष्परचनेला विविध आकार प्राप्त करून देण्यासाठी रबर बँड आहे, तार, टाचण्या, चिकटपट्टी, हे जे साहित्य आहे या साहित्याचा उपयोग करण्यात येतो। तर अशा पद्धतीनं पुष्परचना जी आहे या पुष्परचनेसाठी लागणारे विविध साहित्याचा अभ्यास जो आहे तो आपण केलेला आहे। आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पुष्परचना जी आहे या पुष्परचनेच्या विविध प्रकारांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे। धन्यवाद।